पर्वत चौथे आजच्या या दिवसातला पहिल्या दिवसातला शेवटचा सामना तो रंगतोय म्हणजे डीके स्पोर्ट्स विरुद्ध मालदान वडजाई देवी यांच्या विरुद्ध। या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ पोहोचणार थेट उपांत्य फेरीमध्ये। या अगोदर शिरळ संघाने सेमीफायनलचं तिकीट पक्क केलेलं आहे। आता मात्र रस्सी खेच असेल कलगीतुरा असेल तो म्हणजे डीके स्पोर्ट्स आणि वडजाई देवी मालदान यांच्यामध्ये, जिथे डीके स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय। थोडं स्पीड अप घ्यायचं आहे। डीके स्पोर्ट्स आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। नक्कीच स्ट्राइक एंडला सुरेश तर नॉन स्ट्राइकर एंडला संदीप। आतापर्यंत दोघेही हे खेळाडू आपण बघू शकतो त्यांनी परिधान केले ती म्हणजे जर्सी सामनावीराची। तर गोलंदाज राजू रोडे सर यांनी सुद्धा पहिला सामना 1 तारखे आपल्या दमखमवरती जिंकून दिला होता आपल्या संघाला। ते सुद्धा सामनावीर झाले होते त्या सामन्यामध्ये। दुसऱ्या सामन्यात मात्र आपण जादू पाहिली ती म्हणजे इंद्रजीतच्या बॅटची। ती बॅट अशी काही तळपली आणि शिवादादा बॉस यांच्या गोलंदाजीवर मात्र कुठेतरी 3 षटकार खुटलेत आणि तेच षटकार घेऊन आले ते या सामन्यामध्ये डीके स्पोर्ट्स यांना। चला स्पीड अप घ्यायचंय। डीके स्पोर्ट्स आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचाय। पहिलं षटक राजू रोडे सर राईट आर्म राउंड द विकेट तर स्ट्राइक वर असेल तो म्हणजे सुरेश। पहिला चेंडू हा गुडलेनचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं यष्टीरक्षकाकडून। पंचांचा इशारा काय असेल? पंचांचा इशारा निर्धाव चेंडू। अतिशय देखणं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक इंद्रजीत यांच्याकडून। कारण जिथे घोषित क्षेत्रामध्ये एक धाव गेली असती ती धाव जाऊ दिलेली नाहीये। पहिल्या चेंडूपासून धावा वाचवण्याचा प्रयत्न, एक धाव वाचवायची म्हणजे सामन्यात। एक पाऊल पुढे आणि इथे मात्र चेंडू फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, 3 खेळाडू गिरट्या घालतायत। मात्र शेवटी दरम्यानच्या काळात दोन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत। अक्षयने चेंडू फील्ड केला होता सीमारेषेवरती लॉंग ऑफला कुठेतरी। चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि हेच कारण होतं की चेंडू जोपर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने झुकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या, त्या म्हणजे सुरेशच्या बॅटमधून 2 धावांसोबतच संघाचं खातं उघडलंय आणि वैयक्तिक सुद्धा खातं उघडलंय। पुढचा चेंडू राजू रोडेचा राईट आर्म राउंड द विकेट। ओहो अतिशय सुंदर अशी लाईन, सुंदर अशी लेंथ, मात्र या चेंडूवरती कुठेतरी तितकाच खरपूस समाचार। जितका सुंदर टप्पा तितकाच सुंदर फटका आणि चौकर या चेंडूवरती सजवलाय तो म्हणजे सुरेशने। लॉफ्टेड शॉट खेळला होता काव कॉर्नरच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक कुठेतरी थोडासा गॅप राहिला आणि त्याचा फायदा मिळालाय। पॉवर प्ले मॅन्डेटरी षटक, त्याचा फायदा तुम्ही कसा घेऊ शकता तर अशा प्रकारे घेऊ शकता। 2 चेंडू 6 धावा नक्कीच शंखनाद वाजवलेला आहे। कुठेतरी हाय व्होल्टेज मुकाबला करण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सुरेश यांचा। बघूया पुढचा चेंडू। हो पुढचा चेंडू सुद्धा सेम लाईन, थोडीशी लेंथ मात्र मागे खेचली राजरोडे सरांनी। आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना ते दिसतंय तिथे। चौकारानंतर मात्र केवळ 1 धाव। या 1 धावेसोबतच संघाची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर झाली आहे, ती म्हणजे 7 धावा। चार चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा। डीके स्पोर्ट्स एक मोठं नाव, मोठा संघ आणि सतत मोठ्या खेळाडूंची रेलचेल या संघात असते आणि हा चेंडू मात्र उडवलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने। चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने 4 धावांसाठी सीमा रेषे पार 4 धावांसोबतच। मिस्टर MPL संदीप पवार याच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत खणखणीत चौकार आणि चौकारासोबत संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये 11 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर। शेवटचा चेंडू
हो सुंदर असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र सन्मानजनक रीतीने फटका घेऊन काढलेला लेग साइडला. दरम्यानच्या काळामध्ये कुठेतरी एक फंबलिंग होतं एक क्षेत्ररक्षणामध्ये आणि पंचांचा इशारा बघूया. बघा तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय आलाय हा चौकार आहे की नाहीये तपासण्यासाठी. अतिशय सुंदर चेंडू होता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्याच्याकडून चुकी झाली चेंडू मागे गेलेला आहे आणि इथे 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 मात्र पाय कुठेतरी सीमारेषेला लागल्यामुळे हा चेंडू चौकार घोषित केला जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आणि यूट्यूब लाईव्हच्या भूमिकेत आमच्या सोबत जोडले गेलेत म्हणजे अक्षय म्हात्रे. निर्णय त्यांनी सांगितला चार धावा कारण चेंडू फील्ड व्यवस्थित केला गेला होता मात्र कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा पाय घसरला आणि पाय लागला तो म्हणजे सीमारेषेला. पुन्हा एकदा या षटकामध्ये राजरोडे सरांच्या तब्बल 3 चौकार. षटक समाप्त झाले दुर्गेशाला आता गोलंदाजी मार्कवरती मात्र राजू रोडे सरांच्या षटकामध्ये नक्कीच मोठं नुकसान कुठेतरी झालंय ते म्हणजे डी के स्पोर्ट्सला कारण एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा विथ द लॉस ऑफ 0 विकेट त्यामध्ये 3 चौकार होते. आणि पुढचा चेंडू पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट चेंडू हवेमध्ये पुल केला गेलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. पहिल्याच चेंडूवरती आगाज केलाय पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय ते म्हणजे दुर्गेशचं. दुर्गेश पहिल्या चेंडू मध्ये नक्कीच कुठेतरी संध्याकाळ होत आली आहे मध्यान्ह संपलाय संध्याकाळ सुरू होते आणि संध्याकाळ सुरू होता होता कुठेतरी असमंताकडे बघायला लावलं जातंय ते म्हणजे दुर्गेशला नक्कीच कुठेतरी चंद्र हळूहळू उगवतोय का याची तपासणी करायला लावली. पहिल्या चेंडूवर षटकानंतर धंगा संघाची धावसंख्या मात्र झालेली आहे ती म्हणजे तब्बल 21 धावा. नक्कीच वेळेमध्ये कुठेतरी अतुल दादा भालेकर आणि त्याच्या सर्व टीमचं आपण नक्कीच कौतुक केलं पाहिजे. अजून 5 सुद्धा वाजले नाहीयेत तब्बल 4:30 आत्ता वाजल्यात आणि हा शेवटचा सामना चाललाय. वेळेचं नियोजन कसं करावं वक्तशीरपणा कसा असला पाहिजे नक्कीच कॅप्टन 26 यांनी उदाहरण घालून दिलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघू शकतो कशा प्रकारे जडतायत सकाळपासून आपल्यासोबत. स्कोररच्या भूमिकेमध्ये राहिले ते म्हणजे अभिजित दादा. पुढचा चेंडू हा आखूट टप्प्याचा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला आहे तो यष्टीरक्षकाला चकून 1 धावेसाठी. या 1 धावेसोबत संघाची धावसंख्या 22 धावा विथ द लॉस ऑफ 0 विकेट. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर मात्र धावांची गती थांबलेली नाहीये. धावांचा मीटर हा टॅक्सीच्या मीटरपेक्षा सुद्धा कुठेतरी फास्ट पळताना आम्हाला दिसतोय. दुर्गेश कडून चुका वारंवार होत आहेत. वाईड चेंडू अवांतर धाव नक्कीच ज्यांच्याकडून सामनावीराच्या टी शर्टच आपल्याला स्पॉन्सर केले गेलेत ते माननीय श्री आबाजी सुपुगडे यांचं आगमन झालंय समालोचन कक्षामध्ये. आबाजी सुपुकडे दादा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव पूर्ण केली गेलेली आहे. 1 धावेसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24 धावा. दुर्गेशने आतापर्यंत 3 चेंडू यशस्वीरित्या टाकलेत आणि 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या त्या मात्र 9. 1 चेंडू वाईड स्वरूपामध्ये होता. आबाजी सुपुकडे नेहमीच एक आधारस्तंभाचं काम पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन साठी करतात. बऱ्याच नियोजनामध्ये टी शर्ट स्पॉन्सर त्यांच्याकडून असतं. हा चेंडू मात्र इथे पुन्हा दुर्गेशचं चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. दुर्गेश राऊंड द विकेट टाकत होता कुठेतरी टप्पा सापडत नाहीये लाईन आणि लेन सापडत नाहीये म्हणून दुर्गेश आता ओव्हर द विकेट गेलाय. ओव्हर द विकेट गेल्यावर मात्र पहिलाच चेंडू निर्धाव आणि हा चेंडू हवेमध्ये भिरकवण्याचा प्रयत्न आहे मात्र चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उभा आहे अक्षय फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव. 1 धावेसोबत संघाची धावसंख्या झाली ती मात्र
25 धावा. बघूया जास्तीत जास्त किती धावा करण्याचा प्रयत्न होतोय तो म्हणजे डीके मालदन वडजाई देवी संघाचा. संदीप, संदीपचा पुन्हा एकदा सुंदर फटका, लॉफ्टेड शॉट आपण बघू शकतो. सुरेश आणि क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी कुठेतरी इंद्रजीत आपल्याला दिसतोय. नक्कीच निसर्गाची साथ मिळाली आहे ती म्हणजे वडजाई देवी मालदन संघाला. आणि या चार धावा त्यांच्या खात्यामध्ये ॲड होत आहेत. चार धावांसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 29 धावा. दोन षटक आता मार्गस्थ आहेत. दुसरा षटक त्यातला शेवटचा चेंडू अद्यापही बाकी आहे. सॉरी, दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 29. मात्र संघ संकटात असताना दोन षटकांमध्ये 29 धावा कुठल्या गेल्या असताना बॉलिंग वरती आता गोलंदाजी मार्क वरती आता नवीन गोलंदाज, नवीन गोलंदाज ऋषी, ज्याने आतापर्यंत हाणामारीचा षटक अतिशय चोखरित्या पार पाडलेले आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये. मात्र यापुढे आता समोर फलंदाज उभा असेल तो म्हणजे संदीप. मालदन प्रीमियर लीगचा हिरो, मालदन प्रीमियर लीगचा नायक, मालदन प्रीमियर लीगचा रॉकस्टार. आणि रॉकस्टारच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत खणखणीत षटकार, षटकाराशिवाय वार्ता जमत नाहीये ती म्हणजे संदीपला. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलं होतं दुर्गेशला आणि इथे सुद्धा तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती कुठेतरी त्याच दिशेने मान वळवायला भाग पाडलाय ते म्हणजे ऋषीला. सहा धावांसोबत संघाची धावसंख्या 35 या पिचवरती एक चांगली धावसंख्या मानली जाते. कारण आता सध्या धावसंख्या जी आहे ती साधारण 17 रन रेटनं चालू आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ चालू आणि स्ट्राईक वरती आहे मॅन फ्रॉम वडजाई देवी मालदन, मालदन प्रीमियर लीगचा हिरो. आपल्या नावाला, आपल्या कीर्तीला साजेशी अशी फलंदाजी. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू गेला, यावेळेस पंचांचा इशारा, पंचांची कवायत सुरू. चार धावांसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोचले ती तब्बल 39. हे वादळ आता थांबायचं नाव घेत नाहीये. या तुफानाला थांबवायला आता नक्कीच सुनामी बोलवावी लागेल. सुनामी कोणाला होता येतोय का? नक्कीच सुनामी ऋषीला व्हावं लागेल तेही या चेंडूवरती. कारण हा खेळाडू जर मैदानामध्ये अजून चार चेंडूमध्ये उभा राहिला, चार चेंडूंमध्ये दोन चेंडू जर सीमारेषे पार गेले तर आजच्या दिवसातला पहिला 50 धावांचा आकडा आपण बघू शकतो. इथे मात्र चांगलं कमबॅक भेटलंय ते म्हणजे ऋषीकडून आपण बघू शकतो. निर्धाव चेंडू ऑफसाईडला, चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू, थोडासा ऑफ कटर करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने उसळी घेतली मात्र कुठेतरी ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू, हरकत नाही अजून 3 चेंडू बाकी आहेत. ऋषी पुन्हा एकदा तोच टप्पा, लेंथ मात्र, लाईन मात्र यावेळेस थोडीशी खराब आणि निर्णय पुन्हा एकदा तोच. उत्तुंग असा षटकार आपण बघतोय तो म्हणजे मॅन फ्रॉम मालदन वडजाई देवी. मनपसंद असा हा षटकार. संदीप पवार यांच्या षटकारांसाठी, 3 षटकारांसाठी प्राइज आलाय ते म्हणजे मंगेश बोत्रे, रमेश बोत्रे यांच्याकडून. इथे मात्र चौकार. आता चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मात्र केवळ 1. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू 20 धावा. नक्कीच रमेश बोत्रे यांनी बक्षिसाची थाप मात्र कुठेतरी संदीप यांच्या पाठीवर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र आता 1 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या चेंडूवरती. आतापर्यंत ऋषी याने 20 धावा खर्च केले आहेत आणि अजून शेवटचा चेंडू बाकी. नक्कीच मी म्हटलं होतं हवेमध्ये फटका आणि हा वन बाउन्स पुन्हा एकदा चौकार.
मी उल्लेख केला होता पुढच्या चार चेंडूंवरती संदीपचं मैदानावरती उभं राहणं आवश्यक आहे, संदीप स्ट्राइक वरती राहणं आवश्यक आहे आणि त्या चार चेंडूंमध्ये तब्बल 14 धावा 14 धावा काढल्या आणि एकंदरीत संपूर्ण षटकामध्ये 24 आजच्या या जिव्हाळा चषक 2022 मधलं सगळ्यात महागडं षटक ठरलंय ते म्हणजे ऋषीचं, कारण तब्बल 24 धावा खर्च केल्या त्या म्हणजे ऋषीने. मॅन फ्रॉम मालदन वडजाई देवी, मालदन प्रीमियर लीगचा हिरो, मालदन प्रीमियर लीगचा नायक, इथे सुद्धा कुठेतरी आपल्या संघासाठी नायक ठरलाय. त्यांची वैयक्तिक धावसंख्या ऐकण्यासाठी नक्कीच सगळेजण आतुर असतील. 9 चेंडूंमध्ये तब्बल 36 धावा कुठलेल्या त्या म्हणजे संदीप यांनी, एकच चेंडू केवळ निर्धाव टाकलेला आहे, बाकी सर्व चेंडूंवरती 1, 2, 4 किंवा 6 अशा धावा येत राहिल्या. तब्बल 2 षटकार आणि 5 चौकार आलेले ते म्हणजे संदीपच्या चेंडूतून, संदीपच्या बॅटमधून. तसेच आपल्या सामनावीर टी शर्टचे स्पॉन्सर आबाजी सुपुगडे साहेब यांचा आदर सन्मान, यांचा सत्कार आपण करूया तो म्हणजे अनिकेत दादा भालेकर यांच्या हस्ते. कॅमेरामॅन भावेश ठाकरे ही क्षणचित्र कैद करते आपल्या कॅमेरामध्ये. आबाजी सुपुगडे सर आपले खूप खूप धन्यवाद संपूर्ण जिव्हाळा चषक 2022 आयोजकांकडून. चला वळूया सामन्याकडे, जिथे 3 षटकांमध्ये 54 धावा म्हणजे सरासरी प्रत्येक षटकामध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा पाहिजेत म्हणजे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये मला वाटतंय संदीपचं झेरॉक्स, संदीपची कार्बन कॉपी मैदानावरती उभी करावी लागेल. त्याशिवाय या धावा नक्कीच कुठेतरी कठीण आहे, तिथे मात्र वडजयदेवी मालदन संघ आता क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी नितीन दादा थोडे मागे थांबले. फलंदाजी करताना नितीन दादा कुठेतरी मागे थांबले, त्यांनी प्रमोट केलं ते संदीप आणि सुरेश या जोडीला आणि त्या जोडीने नक्कीच आपल्यावर जो विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थ ठरवलाय. 3 षटकांमध्ये 53 धावा कुठल्यात, आता मात्र आपल्याला मैदानाच्या सेंटरवरती दिसत आहेत ते म्हणजे इंद्रजीत आणि ऋषी. सर डीके स्पोर्ट्स हा संघ हा सुद्धा काही कमी नाहीये, नक्कीच आव्हान अशक्य आहे, कठीण आहे मात्र अशक्य अजिबात नाहीये. राह कठीण हो जितनी, संकल्प मजबूत हो मेरा, नजर कमजोर पड़ जाए लेकिन नजरिया मजबूत हो मेरा, जब ठान लिया है ऊंची उड़ान का तो क्या देखना है कद आसमान का. नक्कीच आपली ओळख आणि त्या ओळखीला साजेसा असा खेळ डीके स्पोर्ट्स करायचा प्रयत्न करेल, कारण हा सामना जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीसाठी जाईल. इंद्रजीत मागच्या सामन्यातलं वादळ नक्कीच कुठेतरी आतापर्यंत मैदानावरती जे काही षटकार चौकार पाहिले ते षटकार चौकार पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे इंद्रजीतचा, त्याला रोखण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर नितीन दोघांनी आपण बघू शकतो सामनावीराची जर्सी परिधान केली आहे, सामनावीराचं टी शर्ट घातलेलं आहे. आपल्या संघासाठी आत्तापर्यंत आपली सर्वोत्तम खेळी करत आपल्या संघाला इथपर्यंत आणून पोचवलेलं आहे. नक्कीच कठीण आहे आव्हान पण मुश्किल आहे, मुसीबत आहे इस खेल में तमाम है, बुलंद हो जाए हौसला तो हर हासिल मुकाम है. नक्कीच टार्गेट कठीण आहे, अशक्य मात्र नाहीये. ओहो ओवर द विकेट, पहिला चेंडू इंद्रजीत हवेमध्ये, पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय, मागच्या मॅचचा फॉर्म घेऊन या मॅच मध्ये सुद्धा उतरलाय तो म्हणजे इंद्रजीत दादा. इंद्रजीत दादा पहिल्या चेंडूवरती षटकार लावून नक्कीच कुठेतरी सामना अट्टीतटीच आम्ही करणार हे संकेत देताना नितीन दादा नेहमी पॉवर प्लेचा षटक अतिशय सुंदररित्या हाताळतात. मात्र इथे पहिल्या चेंडूपासून त्यांना सतत आसमान दाखवलं जात आहे, सलग दुसऱ्या चेंडूवरती इंद्रजीत दादांचा दुसरा षटकार.
बघूया सलग तीन चेंडू तीन षटकार येत आहेत का? आल्या आल्या पहिल्या दोन चेंडू वरती दोन षटकार। आंतरराष्ट्रीय क्रिकेटर माजी ओपनर भारताचे वीरेंद्र सेहवाग यांची नक्कीच कुठेतरी थोडीशी आठवण आम्हाला मैदानावरती आली आहे। आल्या आल्या अशा धाकड स्वरूपामध्ये एंट्री करायची आणि गोलंदाजांची मात्र झोप उडवायची हे काम त्यांचं होतं आणि तेच काम इथे करताना कुठेतरी आम्हाला नितीन दादा इंद्रजीत दादा दिसतायत। नितीन दादा मात्र प्रेशरमध्ये दबावामध्ये हा खेळाडू नक्कीच जास्त चांगल्या रीतीने उतरतो। ओहो इथे मात्र राउंड द विकेट आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बघूया पंचांचा निर्णय। अगदी थोड्या इंचभर आपण हातभर म्हणू शकतो अंतरासाठी हा चेंडू दोन धावांसाठी गेला, अन्यथा सलग तिसरा षटकार नक्कीच इथे आपल्याला बघायला मिळाला असता। हरकत नाही, तीन चेंडू चौदा धावा, सरासरी जी अठराची हवी आहे जवळपास त्याच सरासरीने आता सध्या संघ चाललाय। नक्कीच डीके स्पोर्ट्स कौतुक करावं लागेल तितकं कमीच, दुसरा कुठला संघ असता। दरम्यान कराड ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष रोहित दादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। जिवाळा चषक 2022 या आयोजनामध्ये दादा तुमचं खूप खूप स्वागत। आणि हा चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये चेंडू खाली खेळाडू बघूया जज करतोय, टाइम घेतला आणि टाइम युटिलाइज केला आणि शेवटी मात्र चेंडू हातामध्ये, मोठी विकेट, मोठा झटका, मोठा हादरा, मोठा दणका, मोठा गडी बाद इथे कुठेतरी इंद्रजीत दादा एक चांगली वादळी खेळी करून परततायत, आपलं काम करून परततायत। पाच चेंडू 14 धावा करून परततायत। मी विवेक दादा वरपे यांना विनंती करतो की त्यांनी कराड ग्रामीण क्रिकेटचे कराड क्रिकेटचे अध्यक्ष रोहित दादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे मायेचं प्रेमाचं आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन। दादा आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, आयोजनाची शोभा वाढवलीत, आयोजनाला चार चांद लावलेत, आपले खूप खूप धन्यवाद। आपण बसून या शेवटच्या आजच्या दिवसातला सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। दरम्यानच्या काळामध्ये चेंडू हवेमध्ये होता, ऑफ साईडला कवर आणि पॉइंटच्या दिशेने होता, मात्र एकच धाव। नितीन दादांना पहिल्या दोन चेंडूवर षटकार पडले होते, मात्र पुढे नितीन दादांनी षटक एखाद्या जखमी वाघाप्रमाणे ते षटक हाताळलं। पुढच्या चार चेंडूंवरती अगदी मोजक्या काही धावा दिल्या आहेत, केवळ दोन धावा दिल्या आहेत, म्हणजे या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ धावा आहेत त्या म्हणजे 14। म्हणजे आता समीकरण आमच्या समोर ओमसाई MTCच्या माध्यमातून घेऊन येतोय, 12 चेंडू 40 धावा, दर षटकाच्या मागे 20 धावा आपल्याला करायच्या। आणि आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुरेश, मॅन फ्रॉम DK स्पोर्ट्स, मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करून हा खेळाडू वाऱ्याच्या वेगासारखा आला आणि सामना जिंकून गेला। इथे मात्र समोर आव्हान थोडंसं खडतर असेल। पहिल्या चेंडूवरती फटका उंच उडालाय आणि उंच फटका तो जाऊन विसावलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार। या सामन्याचं वैशिष्ट्य आपण जर का बघितलं तर राजू रोडे सरांची ओव्हर सोडून आतापर्यंत जितके सगळे षटक झालेत त्या प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेलेला आहे। या सुद्धा षटकाच्या पहिल्या चेंडूवरती सुरेश यांना मात्र कुठेतरी आसमान दाखवलंय। दुसरा चेंडू बघूया सुरेश, चांगला कमबॅक, अकोट टप्प्याचा चेंडू, चांगलं कमबॅक बघायला मिळालं इथे सुरेशकडून कुठेतरी। नक्कीच चांगला खेळ वडजाईदेवी मालदान या संघाकडून आणि तितक्याच ताकदीचा खेळ आपण बघतोय तो म्हणजे DK स्पोर्ट्स कडून। प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। पुन्हा एकदा अकूट टप्पा, वाईड साठी अपील केले जाते मात्र पंचांचा इशारा, गोलंदाज मध्ये आल्यामुळे कदाचित त्यांना पंचांना हे हा निर्णय घेता आला नाही, मात्र तिसऱ्या पंचाकडे त्यांनी हा निर्णय सोपवलेला आहे। तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ओमसाई MTCचे टेक्निशियन आमच्या सोबत।
चेंडू वैलिड है, वाइड चेंडू नहीं है, म्हणजे निर्धाव चेंडू है। तिसऱ्या पंचांचा इशारा, नक्कीच निर्धाव की घोषणा जशी केली गेली, वडजाईदेवी मालदन संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा आवाज आपल्याला ऐकू येतोय। 11-11 खेळाडू या गोलंदाजाची स्तुती करतात, या गोलंदाजाला प्रोत्साहन देतात, प्रेरणा देतात, आणि पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा, सलग 3 चेंडू आकुट टप्प्याचे, सलग 3 चेंडू छातीच्या थोड्या खालच्या बाजूला, मात्र 3 चेंडू निर्धाव। पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर कुठेतरी चांगलं कमबॅक बघायला मिळतंय। जसे षटक नितीनने हाताळलं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे षटक हाताळताना आपल्याला दिसतोय तो म्हणजे सुरेश, मॅन फ्रॉम मालदन। आणि हा पुढचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने, पहिली धाव पूर्ण, मात्र एकच धाव। या एका धावेसोबतच संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 21 धावांवरती, म्हणजेच आता समीकरण असेल 7 चेंडू 33 धावा। डीके स्पोर्ट्स अडचणींमध्ये, नक्कीच आम्ही कुठेतरी बघू शकतो हा चेंडू, खरं तर सामन्यातला एक महत्त्वाचा निर्णायक चेंडू ठरू शकतो। दुर्गेश, आणि दुर्गेश हवाई पायर, बघूया पंचांचा इशारा। पंचांनी चेंडू लँड होण्याच्या अगोदरच हात वरती केले होते 2 धावांसाठी, कारण कुठेतरी चेंडूची दिशा समजत होती। त्या भगव्या ध्वजाच्या पाठीमागच्या बाजूला चेंडू राहील आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू 2 धावांसाठी, 2 धावांसोबत आता समीकरण बनून राहिले ते 6 चेंडू 31 धावा। 6 चेंडू 31 धावा म्हणजे जवळपास 6 चेंडू 6 षटकार, 6 चेंडू 5 षटकार आणि 1 चौकार। अवघड आहे, मैदानावरती फलंदाज उभे आहेत ते म्हणजे ऋषी आणि दुर्गेश, थोडं स्पीड अप घ्यायचं आहे। नक्कीच आज आपण आयोजनामध्ये आपला वक्तशीरपणा पाळलाय आणि तशाच प्रकारे इथून पुढे सुद्धा आपलं वर्तन राहील अशी संपूर्ण आयोजन कमिटी आपल्याकडून अपेक्षा ठेवते। शेवटचा षटक घेऊन येतोय वडजाईदेवी मालदन संघासाठी मात्र विनोद। संदीपची फलंदाजी कोण विसरेल? आजच्या दिवसामध्ये वडजाईदेवी मालदन संघ पहिला संघ ठरला ज्याने 50 धावसंख्या पूर्ण केली। आता मात्र 6 चेंडू 31 धावा, 6 चेंडू 31 धावा, गोलंदाजासाठी थोडंसं सोपं समीकरण आहे, मात्र अनेकदा अशीच समीकरणं कुठेतरी आपण सामना थोडासा हलक्यामध्ये घेतो आणि शेवटी कुठेतरी त्याचा परिणाम दिसतो। इथे मात्र बघूया पहिल्या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती स्टिकर एंडला फटका लागलेला आहे, रनआउटची अपील, पंचांचा इशारा, गडी बाद म्हणजे निर्धाव चेंडू। पंचांचा भूमिकेत आमच्या सोबत MCA क्वालिफाईड पंच श्री शशी सर आणि तावडे सर। शशी सर आता आपण बघू शकतो स्क्रीनवर, ज्यांनी ऋषी बाद झाल्याचा निर्णय दिला। या सोबतच आपण म्हणू शकतो 5 चेंडू 31 धावा, म्हणजे जर एकही वाईड चेंडू गेला नाही, एकही नो चेंडू गेला नाही, एकही अवांतर धाव गेली नाही, तर केवळ औपचारिकता शिल्लक असं आपण म्हणू शकतो। मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, हे तेच क्रिकेट आहे तिथे जिथे 6 चेंडूंमध्ये एक धाव सुद्धा बनत नाही, तर दुसरीकडे 6 चेंडूंमध्ये 7 षटकार बसतात। इथे मात्र दुर्गेश, दुर्गेश माघारी परततोय, स्ट्राईक घेतली होती मागच्या चेंडूवरती काहीतरी खास करण्याच्या नियोजनाने, इथे मात्र नियोजन पूर्णपणे फेल। दुर्गेश माघारी परततोय जड पावलांनी, कुठेतरी संघाचा पराभव त्याला दिसतोय, कुठेतरी संघ पराभवाच्या अंधारामध्ये, कुठेतरी पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय तो म्हणजे DK स्पोर्ट्स संघ। आता मात्र मैदानात राजू रोडेसर, एक महान खेळाडू, एक अनुभवी खेळाडू, 4 चेंडूमध्ये 31 धावा। नक्कीच आता सामना केवळ आपण म्हणू शकतो की औपचारिकता म्हणून राहिला आहे। दरम्यान दरम्यान प्रवीण दादा वंडूसकर उर्फ महाराज यांचं आगमन, 32 शिराळ्याचा धडधडता आवाज आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा विकेट, हॅट्रिकची संधी, हॅट्रिकची संधी आपण बघू शकतो। महाराज आपलं खूप खूप स्वागत या आयोजनामध्ये। सलग 2 चेंडू, सलग 2 फलंदाज यष्टीचित त्रिफळाचित झालेले आहेत, क्षमा करा। आता मात्र यॉर्कर लाईन काय खोदून काढलेला आहे चेंडू। राजू रोडेसर पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक। आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता राहिली म्हणायला हरकत नाहीये,
दोन चेंडू तीन चेंडू केवळ शिल्लक या षटकामध्ये तिन्ही चेंडूंवरती एक 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 विकेट आपल्याला बघायला मिळालेले आहे. महाराज यायचंय आसन ग्रहण करायचंय. ओहो हॅट्रिक बॉल होता मात्र कुठेतरी लाईन मध्ये गडबड लेंथ मध्ये गडबड आणि पंच शशी सर आमच्याकडे वळतायत आणि हात समांतर करून वाईडचा इशारा. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू चेंडू हवेमध्ये बी लकी चेंडू खाली याच्या हातून झेल सुटत नाही आणि नक्कीच नक्कीच विकेट गेली. हॅट्रिक होऊ शकली नाहीये मात्र ओव्हर हॅट्रिक झालेली आहे. चार चेंडू चार विकेट वा काय गोलंदाजी आहे. विनोद विनोद सामन्यावरती संपूर्णपणे डोमिनेट करताना आपण बघू शकतो आपलं वर्चस्व गाजवताना हा गोलंदाज. माननीय श्री राहुल पेंढारकर यांच्याकडून संदीप दादा पवार यांनी केलेल्या वादळी खेळीबद्दल 501 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. आणि हा चेंडू मात्र ऑफ साइडला आपण बघू शकतो बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा दोन धावा. आता मात्र शेवटचा चेंडू विनोद. ओहो चेंडूने बॅटचे कडा घेऊन चेंडू गेलेला आहे तो म्हणजे घोषित क्षेत्रामध्ये आणि या घोषित क्षेत्रासोबतच एक धाव या एका धावेसोबतच सामना इथे संपलेला आहे. सामना जिंकलाय तो म्हणजे वडजाय देवी मालदन संघाने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. महाराज इथे आले मात्र शेवटचा सामना होता नक्कीच त्यांच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला आवडला असतं. मात्र महाराज उद्या तुम्ही या उद्या तुमचा आवाज ऐकण्यासाठी तुमचं समालोचन ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण नक्कीच आतुर आहोत. आणि मालदन वडजाई देवी मालदन संघ ठरलाय हा सेमीफायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ. पहिल्या स्थानावरती शिरळचा संघ आहे जो सेमीफायनल पोहोचला होता आणि आता इथे मालदन वडजाई देवी संघ आपण पाहू शकतो जो सेमीफायनलला पोहोचलेला आहे. आणि वेळेमध्ये आपण काय वेळ 5 वाजायच्या अगोदरच आपण बघू शकतो. या सामन्याचे सामनावीर नक्कीच सामनावीर नाव सांगायची गरज नाहीये. प्रत्येकाच्या तोंडात ते नाव असणार, प्रत्येकाच्या ओठावरती ते नाव असणार, प्रत्येकाच्या चर्चेमध्ये ते नाव असणार ज्याने या सामन्यामध्ये तब्बल 5 चौकार आणि 2 षटकारांची वादळी खेळी केली. 9 चेंडूंमध्ये 36 धावा कुठल्या असे संदीप पवार हे या सामन्याचे सामनावीर ठरतायत. संदीप दादांसाठी नक्कीच राहुलजी पेंढारकर यांच्याकडून 500 रुपयांचं सुद्धा पारितोषिक आलं होतं. मी कराड क्रिकेटचे अध्यक्ष रोहित दादा पाटील यांना विनंती करतो की सामनावीराचा पुरस्कार त्यांनी द्यायचा आहे संदीप दादा पवार यांना. तसेच त्यांच्याच हस्ते राहुलजी पेंढारकर यांनी जे 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय हे 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा आपण द्यायचं आहे संदीप दादांना. संदीप दादा शेवटच्या सामन्यामध्ये चमकलेला सितारा शेवटच्या सामन्यामध्ये तडपलेला सूर्य आपण बघू शकतो. नक्कीच संदीप दादांचं या ठिकाणी आपण सामनावीराचा पुरस्कार देऊन नक्कीच स्वागत करण्याचा प्रयत्न करतोय. संदीप दादा राहुल दादा पाटील यांच्या हस्ते